नमस्कार, आज आपण एक नाश्त्यासाठीची एकदम पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहे। तर ही जी रेसिपी आहे ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे आणि त्याचबरोबर खूप हेल्दी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण एक कप गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलंय आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। तर हा जो बटाटा आहे तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि माझ्याकडचा जो बटाटा आहे तो मोठ्या साईजचा असल्यामुळे मी एक वापरलेला आहे। तुम्ही मीडियम साईजचे असतील तर दोन देखील वापरू शकता। तर बटाटा सोलून झालेला आहे। आता हा बटाटा आपल्याला एका मिक्सिंग बाउल मध्ये मॅश करून घ्यायचा आहे। तर तुम्ही मॅश करण्याऐवजी हा बटाटा किसून देखील घेऊ शकता, परंतु मी इथे मॅश करून घेणार आहे। तर इथे मी पोटॅटो मॅशर घेतलेला आहे आणि या पोटॅटो मॅशरच्या सहाय्यानेच आपल्याला हा जो बटाटा आहे तो मॅश करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं आपला बटाटा मॅश करून झालेला आहे। यानंतर आता यामध्ये आपण चाळून घेतलेलं एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। त्याचबरोबर एक चमचा रवा घालायचा आपल्याला। रव्यामुळे आपली जी पुरी आहे ती अगदी खुसखुशीत होते। पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची। लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स देखील घालू शकता। अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे। पाव चमचा धने पूड घालायची आहे आणि पाव चमचा इथे आपण चाट मसाला घालून घेतलाय। यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरून घेतलेली ताजी कोथिंबीर घालायची आहे। आणि आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर आपला जो बटाटा आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचंय। अगदी आपण 2 ते 3 चमचे पाणी हे पीठ भिजवण्यासाठी वापरणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे अगदी 3 ते 4 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि यातलं अगदी थोडंसं पाणी मी या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे। तर पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा देखील वापर करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असं आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि इथे आपलं जे पाणी आहे ते देखील तुम्ही बघू शकता। फक्त आपण 1 ते 2 चमचे पाणी वापरलेले, बाकी शिल्लक राहिलेले। तर हे पीठ आता आपण 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवणार आहे। 10 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे किंवा यामध्ये आपण रवा घातला होता तो देखील खूप छान असा फुललेला आहे। तर आता यावरती आपण 1/2 चमचा तेल घातलंय आणि थोडस तळहाताला लावून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं मळून घ्यायचंय। आपले जे पीठ आहे ते आपण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। अगदी मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे आणि याच्यात आपल्याला छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे किंवा पेढे बनवून घ्यायचे। तर साधारणतः इथे मी छोट्या लिंबाच्या आकाराचे हे जे उंडे आहेत ते बनवून घेणार आहे। तर इथे आपले सर्व उंडे बनवून झालेले आहेत। आता आपण याची पुरी लाटून घेणार आहे। तर बाजूलाच मी कोरडं पीठ घेतलेलं आहे किंवा कणिक घेतलेली आहे आणि कणिकेवरतीच आपण हे जे या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहे। तर तुम्ही हवं असल्यास कणिक जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तेलावरती देखील पुरी लाटून घेऊ शकता, परंतु तेलावरती पुरी लाटल्यामुळे ती जास्त तेलकट होऊ शकते। तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ही जी पुरी आहे ती लाटून घेतलेली आहे। आता या इथे मी एक कटोरी किंवा वाटी घेतलेली आहे काठ असलेली आणि ही जी वाटी आहे यावरती घालून आपल्याला ही जी पुरी आहे एकदम गोलाकार बनते वाटीमुळे। तर साईडचा पोर्शन काढून टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी गोल गरगरीत अशी आपली पुरी तयार झालेली आहे आणि राहिलेल्या ज्या सर्व पुऱ्या आहेत त्या देखील आपल्याला सेम अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी पुरीचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे पुरी लाटण्यासाठी। तुम्ही एक मोठी चपाती लाटून देखील वाटीच्या सहाय्याने त्याच्या पुऱ्या काढू शकता। ती अगदी सोपी पद्धत आहे। तर आता या ज्या सर्व पुऱ्या आहेत त्या देखील आपण अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत। तर याची जी साईज आहे किंवा थिकनेस किंवा जाडी आहे ती तुम्ही बघू शकता। जास्त पातळ लाटायची नाही आपल्याला पुरी। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता या आपण डीप फ्राय किंवा तळून घेणार आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पुऱ्या या तेलामध्ये सोडून घ्यायच्यात। तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला मीडियम ठेवायचंय। जर तुम्ही हाय टेम्परेचर ठेवलं तर तुमची पुरी वरून लवकर लाल होऊ शकते,
परंतु ती थोडीशी पिठाळ लागू शकते। तर 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला याची बाजू जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूंनी आपण ही पुरी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता याला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि आता राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या देखील आपल्याला सेम अशाच प्रकारे तळून घ्यायच्यात। तट्टम अशा फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या, खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे या पुऱ्यांना। तर आजची ही हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा। त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी फूड लवर्स अनुराधा या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीचे जे अपडेट आहेत ते सर्वात पहिले तुम्हाला मिळतील। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि चमचमीत अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।